सोन्या चांदीचा व्यवहार करणाऱ्या व्यावसायिकांवर सरकारने अबकारी कर एक्साइज ड्युटी लादल्यामुळे गेल्या 1 महिन्यापासून दुकाने कडकडीत बंद आहेत, त्यामुळे सर्वांवर उपासमारीची वेळ आली. सरकारच्या या जाचक अटीला कंटाळून दिनांक 31 मार्च 2016 रोजी गुरुवारी सकाळी 9 वाजता सराफा व्यापारी आणि कारागिरांनी मेहकर येथे चक्का जाम आणि रास्ता रोको आंदोलन केलंय. नागपूर मुंबई महामार्ग बंद पाडलाय आणि सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. अरुण जेटली हाय हाय चे नारे दिले आणि सरकारचा निषेध व्यक्त केलाय. मेहकर लोणार आणि सिंदखेड राजा तालुक्यातील सर्व छोट्या मोठ्या सर्व व्यापारी तथा सुवर्ण कारागीर बंधूंनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतलाय. आज सराफा व सुवर्ण असोसिएशनच्या तर्फे जो बंद पाळण्यात आला याला आज 30 दिवस झाले आणि या 30 दिवसात सुवर्णकारवर सराफावर उपासमारीची पाळी आली. तरी अरुण जेटलीने जो काही निर्णय घेतला हो आम्हाला मान्य नसून, नाही तर अन्यथा सोनारे उग्र आंदोलन करतील. आपले पंतप्रधान यांनी सुद्धा आमच्याकडे व सुवर्णकार बांधवांकडे सराफांकडे लक्ष देऊन काळाची ओळख परिचय करून काळाची गरज भासून त्यांनी जेवढं लक्ष देईल तेवढं. मेहकरहून संतोष मलोसेकर, महाराष्ट्र न्यूज.